जिल्ह्यात कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधामुळे जनसामान्यात अस्वस्थता त्यामुळे जनसामान्यांना दिलासा देऊन लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाला आळा घालण्यासाठी माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांनी जनतेला शनिवारी आणि रविवारी पूर्ण लॉकडाऊन करण्याचे आणि सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते रात्री आठपर्यंत पर्यंत सर्व नियम पाळून सर्व व्यवहार चालू राहतील असे सांगितले होते सर्व विरोधी पक्षनेत्यांनी त्याला याबद्दल सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले होते परंतु सध्या सांगली जिल्ह्यात ब्रेक दच्या नावाखाली लॉकडाऊनची सुरुवात करण्यात आली आहे यामध्ये सर्व छोटे मोठे व्यवसाय बंद करण्यात आले आहेत त्यामुळे सर्व व्यापारी वर्ग तथा व्यावसायिक वर्ग या लॉकडाऊनचा तीव्र विरोध करत आहेत या लॉकडाऊनमुळे श्रमिक कष्टकरी मोलमजुरी करणारे तसेच छोटे मोठे व्यापारी यांचे हाल होत आहेत गेले एक वर्ष अशाच प्रकारचे लॉकडाऊनमुळे ते कर्जबाजारी होऊन आर्थिक नुकसान त्यांचे झालेले आहे प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना अत्यावश्यक सेवा वगळून सर्व बाजारपेठा बंद करण्याचे आदेश देऊन तमाम व्यापारी फेरीवाले भाजीवाले उद्योजक कामगार या सर्वांचा बोजवारा उडवण्याचा कार्यक्रम महाराष्ट्र सरकारने चालू केला आहे वास्तविक सर्व व्यापारी वर्ग फेरीवाले उद्योजक कामगार तसेच भाजीवाले हे सर्व प्रशासनाचे नियम पाळून व्यापार करत होते पण जिल्हा प्रशासनाने महिनाभर सर्व व्यवहार बंद ठेवण्यास भाग पाडले आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने बळजबरीने व्यापार धंदा बंद करत आहेत यामुळे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे तरी आपण माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व पालकमंत्री जयंत पाटील यांच्याबरोबर चर्चा करून सध्या सुरू असलेले लॉकडाऊन शिथिल करावे व फक्त शनिवारी व वर रविवारीच लॉकडाऊन करावे असे निवेदनाद्वारे मागणी केली आहे आज गुरुवार दिनांक आठ एप्रिल दोन हजार एकवीसच्या व्यापारी वर्गाने पुकारलेल्या मोर्चाबाबत आपण गंभीर दखल घेऊन लॉकडाऊन शिथिल करावे अशी मागणी होत आहे सांगली जिल्हा विरोची अशोक मासाळ सर